शिक्षक मतदारसंघाचा प्रचार आता जोरात सुरू झालेला आहे आणि नी आपण नागपूर शिक्षक मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत होताना दिसते आहे भाजप प्र प्रणित ज्यांनी भाजपला भाजपनी ज्यांना पाठिंबा दिला ते नागो गाणार सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल प्रचार आता जोरात सुरू झालेला आहे एकंदर काय चित्र नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात मला फार मोठा उत्साह शिक्षक मतदारामध्ये दिसून आला आणि तो उत्साह माझ्या बाजूनी आहे कारण मी पूर्ण जीवन शिक्षण क्षेत्रासाठी आणि शिक्षकाच्या हितासाठी समर्पित केलेला कार्यकर्ता आहे शिक्षकांना पेन्शन मिळत नाही म्हणून शिक्षकाचा प्रतिनिधी म्हणून शिक्षक आमदार या नात्याने मला मिळणारी चाळीस हजार रुपये महिन्याची पेन्शन सोडणारा या राज्यातला मी एकमेव शिक्षक आमदार आहे इतर लोक गोष्टी खूप करतात पण कृतीचा त्या गोष्टीशी त्यांच्या बोलण्याशी संबंध नसतो माझा संबंध माझ्या बोलण्याशी असतो मी कृती करतो आणि कृती केल्यानंतरच शिक्षकांना आवाहन करतो शिक्षक मोठ्या प्रमाणात मला मतदान करून निवडून देणार याची मला खात्री आहे सर एकंदर परिस्थिती जर बघितली महाविकास आघाडीने अडबैले यांना समर्थन दिलेलं आहे मात्र राष्ट्रवादीचा उमेदवारसुद्धा मैदानात आहे ज्याला तो बंडखोर जरी असला तरी एकंदर जर आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टीचा महाविकास आघाडीच्या निमित्ताने वेगवेगळे उमेदवार येत असताना तुम्हाला त्याचा फायदा होईल मला माझ्या कामाचाच फायदा होणार आहे कारण इतर उमेदवार निवडणुकीच्या काळातच शिक्षकापुढे आलेला आहे मी तर सतत गेल्या अठ्ठावीस वर्षापासून शिक्षकासोबत आहे आणि गेल्या बारा वर्षापासून शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतो आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार त्यामुळे मला माझ्या कामाच्या भरोशावर मी ज्या समर्पण भावनेने काम करतो त्याच्या आधारावर निश्चित मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे जुनी पेन्शनचा मुद्दा या वर्षीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाजताना दिसतो आहे आणि भाजपने तुम्हाला समर्थन दिलं आणि एकीकडे कुठेतरी भाजपकडून असं दिसून येतं की जुन्या पेन्शनचा त्यांना विरोध आहे किंवा देण्याची आता परिस्थिती नाही असं ते सांगतात अशा परिस्थितीमध्ये त्याचा काही फरक पडेल जुन्या पेन्शनबाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची एकच भूमिका राहिली आहे की पेन्शन देण्याबाबत ते फारसे उत्सुक नाही अजितदादा पवार तर विधान परिषदेत बोलले की शिक्षक कर्मचाऱ्यांना पेन्शन अजिबात देणार नाही असाच विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडला पण त्यांना कन्व्हिन्स करणं आणि पेन्शन देण्यासाठी भाग पाडणं शिक्षकांना पेन्शन तर नियमातल्या तरतुदीनुसार नियम क्रमांक एकोणवीसनुसार देणं सरकारला भागच आहे सरकारला बाध्य करण्याचं काम शिक्षक प्रतिनिधी यांच्या मी करतो आहे एकंदर आता प्रचाराचं जे वातावरण तापलेलं आहे अशामध्ये काय नेमकी परिस्थिती दिसते एकंदर कारण सहा जिल्ह्याचा प्रचार आहे क्षेत्र मोठं आहे अशामध्ये कसे पोचत आहेत क्षेत्र मोठं आहे सहा जिल्ह्याचा मतदारसंघ आहे पण माझा सततचा संबंध आहे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिवेशनं मिळावे संपर्क ठेवणं हे काम आम्ही करत आलो त्यामुळे आम्हाला वेळ कमी असला तरी संपर्क चांगल्या पद्धतीने होतो आहे आणि शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात मला मिळतो आहे नक्कीच हे होते नागो गानार यांनी स्पष्ट केलेलं आहे की जुन्या पेन्शन योजनेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा गंभीर आहे त्याला भाजपकडून आता जरी समर्थन परंतु त्यांचं मन वळवण्याचं कामसुद्धा केलं जाणार आहे सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं